आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एका बाजूला सदरगाव चिकोडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला दणका बसतोय, तर निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा दणका बसतोय. हे आपल्याला आता पाहावं लागेल. काकासाहेब पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या सौ शशिकला जोल्ले उमेदवार आहेत. शशिकला जोल्ले हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 756 कोटीची विकास कामं केलेत आणि त्यांचा लोकसंपर्क या मतदारसंघात आहे. काकासाहेब पाटील यांना उमेदवारी नुकतीच मिळाली आहे, पण गेल्या वेळी ज्या वेळेला काकासाहेब पाटील यांचा पराभव झाला, पराभवानंतर ते फारसं मतदारसंघात फिरले नाहीत, त्यांचा संवाद लोकांशी राहिला नाही, त्यांचा संपर्क लोकांशी राहिला नाही. त्यामुळे आता त्यांना पायात भिंगरी घालून कधी बेडक्याला जावं लागतं, तर कधी बोरगावला जावं लागतं, तर कधी कोगरुळेला जावं लागतं, रुसवा फुगवा काढावा लागतं, तर कधी निपाणीत जावं लागतं. एकीकडे रुसवा फुगवा काढेपर्यंत दुसरीकडे रुसवा फुगवा काढावा लागतं. अप्पाचेवाडीमध्ये परवाचा प्रचार शुभारंभाचा कालचा कार्यक्रम झाला, पण महाराष्ट्रातले नेते दक्षिण मतदारसंघात ज्यांनी कोल्हापूरमध्ये पराभवाची फळ चाखली ते बंटी पाटील साहेबांचे असते, त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार शुभारंभाला सुद्धा फारशी गर्दी जाणवली नाही. विशेषतः प्राध्यापक सुभाष जोशी यांचेच कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येने होते. त्यामुळं काँग्रेसला इथं दणका बसेल अशी भीती निर्माण झाल्यामुळं काकासाहेब पाटील हे माजी आमदार जे आहेत, काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, त्यांची दमछाक होत आहे. ते निपाणीत कधी भेटतच नाहीत. पत्रकार तरी भेटायला गेले तर जे काकासाहेब इकडे गेलेत तिकडे गेलेत असंच लोक सांगतात, कारण त्यांना भेटण्यासाठी वेळ सुद्धा आता लोकांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. कारण बोरगावमध्ये एखाद्याची समजूत काढावी लागते, तर कोगरुळीमध्ये दुसऱ्याची समजूत काढावी लागते, निपाणीत तिसऱ्याची समजूत काढावी लागते. समजूत काढण्यातच काँग्रेसच्या उमेदवाराचा वेळ जातोय असं दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शशिकला जोल्ले यांनी प्रचारात मुसुंडी मारली आहे. विशेषतः त्यांनी निपाणीमध्ये अगदी तळ ठोकून प्रचार सुरू केला आहे. खडकलाट असेल, बांगूर असेल, बोरगाव असेल, इथं कार्यकर्ते त्यांच्या जोरात जोमाने कामाला लागले आहेत आणि त्यांचा प्रचार नियोजनबद्ध दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला काकासाहेब पाटलांची पुरती दमछाक होत आहे. महाराष्ट्रातील नेते त्यांच्या बाजूला येत आहेत धावून, पण त्यांचा फारसा उपयोग होत नाही. बंटी पाटील साहेब या बावड्याचे नेते, त्यांचा उपयोग या मतदारसंघात फारसा होत नाही. हसन मुश्रीफ साहेब जर कागलचे आले तर फारसा उपयोग त्यांचा होऊ शकतो, पण त्यांनी अद्याप इथं काय प्रवेश केलेला दिसत नाही. प्राध्यापक सुभाष जोशी यांची मात्र फिल्डिंग झालेले. प्राध्यापक सुभाष जोशींच्या कार्यकर्त्यांनी जी रसद पुरवार सुरू केलेली आहे, ही रसदच काँग्रेसला मानली जाते आणि ती काँग्रेसला बळकटी करायला. अद्याप मलिकवाडचे बाळासाहेब पाटील यांचा गट इथं सक्रिय काँग्रेसच्या बाजूने दिसत नाही. त्यामुळे काकासाहेब पाटील यांची दमछाक बाकी होत आहे. त्यांना लोकांना भेटण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, इतकी त्यांची स्थिती झालेली आहे खराब. मानावं लागेल की काकासाहेब पाटील यांना पायात भिंगरी घालून फिरावं लागत आहे. ते मतदारांशी अद्याप पोहोचलेले सुद्धा नाहीत. व्यासपीठावर जातात, भाषण करतात, तर पुढच्या गावाला निघून जातात, कोणाचा रुसवा फुगवा काढतात. अशा अवस्था काकासाहेब पाटलांची होऊन बसले. काकासाहेब पाटील भलत्याच संकटात राजकीय सापडलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला शशिकला जोल्ले यांनी प्रचारात मुसुंडी मारलेली आहे. एका बाजूला सदरगाव चिकोडी मतदारसंघामध्ये अण्णासाहेब जोल्ले गोत्यात आलेत, तर दुसऱ्या बाजूला निपाणी विधानसभा मतदारसंघात काकासाहेब पाटील प्रचारात गोत्यात आलेत. हे चित्र आता ह्या दोन्ही मतदारसंघातलं खरं पाहायला मिळतंय. काकासाहेब पाटील यांची मोठी दमछाक होत आहे. वीरकुमार पाटील साहेब प्रचारात जर असतील, उत्तम पाटील साहेब असतील, तरी खालची जी यंत्रणा आहे, तळातली जी कार्यकर्ते आहेत, हे प्रचारासाठी आता अद्याप पुढे आलेले दिसत नाहीत. त्याचमुळे कार्यकर्त्यांची समजूत काढून मतदारांच्यापर्यंत पोहोचणं हे मोठं आव्हान काकासाहेब पाटील यांच्या समोर राहणार आहे. उद्याच्या 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत म्हणजे केवळ 13 दिवस, 13 ते 14 दिवस त्यांच्या हातात आहेत. आणि एवढ्या दिवसामध्ये एवढा मोठा मतदारसंघ ते घरोघरी कसं पोहोचणार हे मोठं आव्हान काकासाहेब पाटील यांच्या समोर असणार आहे. पण त्यांची सध्या आमदार शशिकला जोल्ले यांनी पुरती दमछाक करून सोडले हे मात्र म्हणावं लागेल.